त्याला सगळी माहिती आम्ही जी आहे ते डॉक्टरना माहिती थोडीफार दिलेली आहे. सेल्फमध्ये स्वतःच्या पेशंटलाही देतो आम्ही आणि नंतर मी रिलेटिव्ह सांगणार आहे त्यांनाही देतो. कारण स्वतः जरी तो घेत असला तरी तो चुकून बऱ्याच वेळेला स्लिप होतो. मित्र म्हणला तरी त्याला थोडं पिऊन बघू तर त्याला अशा रीतीने जर त्याला सर तो जीवनसत्र घेतो कसा घेतो त्याच्याप्रमाणे आम्ही त्याचं एकत्र ऍडमिशनला तयार असेल तर ऍडमिट करून जिथं करता येतं. जर काम धंदा करत असेल त्याची तयारी नसली तर तो दिवस रात्र घेतो का मग मी किती डिपेंडंट आहे त्याच्याप्रमाणे त्याला त्याचं विड्रॉल आम्ही कंट्रोल करतो विथ ऑथेंटिकेशन. तर त्यामध्ये जे आहे ते एक बेसिकली शॉर्ट ऍक्टिंग फ्रीजिंग जे आहे बेगुडायमी एपीएम लोडायफॉमिस गुड ड्रग पण इट हॅज टू बी गिव्हन फ्रिक्वेंटली. नंतर एपीएम आहे त्याच्यानंतर प्रोप्रानॉल आहे ज्याच्याने त्याची एन्झायटी खर्चा वगैरे कमी होईल. नंतर रात्री त्याला झोप येत नाही म्हणून नायट्रोजेपाम आहे एन्झाईम ज्याच्यामुळे ॲसिटॅल्डिहाइडचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये होतं. नंतर त्याचं हे होईल तर इट ब्लॉक्स दॅट एन्झाईम त्यामुळे ॲसिटॅल्डिहाइड त्याच्या शरीरात वाढ पडत. द प्रिन्सिपल इज ॲव्हर्सिव्ह कंडिशनिंग म्हणजे ॲव्हर्सिव्ह कंडिशनिंग म्हणजे जे त्याला तो आनंद मिळतो म्हणून तो दारू पित असतो आणि त्या गोष्टींनी त्याला पेन व्हायला लागला. तर बेसिकली बिकॉज ही डझन एन्जॉय त्याचं ती कमी होतो आणि त्याच्याबरोबर काही अँटी क्रेविंग ड्रग्ज आहे जसं रॅकॅम्प्रोसेट आहे टॉपिरामेट आहे असे काही ड्रग्ज आम्ही त्याला देतो. आणि त्याच्याबरोबर जर त्याचा लिव्हर डिसीज वगैरे असेल तर लिव्हर प्रोटेक्टिव्ह ॲनिमिया असेल तर ॲनिमिया शुड बी ट्रीटेड. वी वॉन्ट दिस इज प्रिवेल बिकॉज इन दिस पेशंट देर इज ऑलवेज कोरिलिओरोपॅथी. आणि ट्रीटमेंट जी आहे ती लॉंग टर्म आणि वी ऑल्सो ट्राय टू इन्वॉल्व देअर फॅमिली मेंबर्स. कारण पेशंट बऱ्याच वेळेला स्वतः ट्रीटमेंट बंद करतो आणि दारूकडे बघण्याचा फॅमिलीचा दृष्टिकोन बदलणेही म्हणजे त्यांचाही ऍक्सेप्टन्स आणि हे त्याच्यामध्ये आवश्यक आहे. घरचे प्रॉब्लेम बरेच लोक असं म्हणतात की घरीचे फिकीर आहे म्हणून दारू पितो किंवा टेन्शन आहे म्हणून दारू पितो. बऱ्याच डिप्रेशन अँड एन्झायटी दे आर द कॉमनेस्ट डिसीजेस इन अल्कोहोलिक्स. टू मास्क दिस डिप्रेशन अँड एन्झायटी ते लोक दारू पितात. दे यूज अल्कोहोल ॲज अ फॉर्म ऑफ ट्रीटमेंट. तेव्हा त्यांचे निदान करून त्याच्यावरही उपचार जर केला तर इट बिकम्स अ होलिस्टिक ट्रीटमेंट. याच्याशिवाय जे आहे की काही वेळेला पेशंट हा तयारच नसतो तर अशा वेळी अशाही पेशंटला आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार म्हणजे रिलेटिव्हला कॉन्फिडन्समध्ये घेऊन आम्ही उपचार चालतो. आता पेशंट इथे नसल्यामुळे त्याला डिटॉक्सिफिकेशन आम्ही करू शकत नाही. तर यामध्ये आम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियन्सवर ही जबाबदारी सोडलेली आहे की त्याला जेव्हा विड्रॉल होईल तेव्हा आम्ही प्रत्येक ह्याच्या जे आहे माहिती दिलेली आहे हिस्ट्री जेव्हा घेतो आम्ही तेव्हा थ्रू आउट द डे आहे किंवा कसं त्याच्याप्रमाणे काही गाईडलाईन्स आम्ही दिलेले आहेत की B1 B6 विटर मी आपल्या जे सांगितलं ते आम्ही करतो. तर त्या काही गाईडलाईन्स आम्ही दिलेले आहेत ते साईन सिमटम्स बघून तुम्ही जर ते दिलं तर त्याचं विड्रॉल कंट्रोल होतं. आणि नंतर वेन्सडे ऑफ रिलेटिव्ह इज डायसल्फिरामोन तर ते आम्ही सुरुवातीला त्याला लोडिंग डोस देऊन बुस्टर डोस की त्याचं ब्लड लेवल एका प्रॉपर याच्यापर्यंत यावं म्हणून पहिले चार देतो तीन देतो नंतर दोन आणि नंतर एक एक डेली डोस इज 250 मिलीग्राम ऑफ डायसल्फिरॉल. तर साईड इफेक्टबद्दल बऱ्याच वेळेला बोलल्या जातं पण नॉर्मल हेल्दी पेशंट असेल तर त्याला युजली साईड इफेक्ट येत नाही. आणि जर तो फार वर्ष पित असला त्याला काही इलनेस असेल मेनली कुणामध्ये येतं ज्यांना सिरोसिस ऑफ लिव्हर आहे की कॅन्सर आहे काही सेरिब्रल हेड इंजुरी आहे किंवा मायकार्डियल इन्फेक्शन वगैरे झालेलं आहे त्याच्यामध्ये साईड इफेक्ट सिव्हिअर असू शकतात. डायबिटीस मेलेटस अनकंट्रोल्ड डायबिटीस मेलेटस बेसिकली तर ही हिस्ट्री आम्ही त्याच्यासाठी मुद्दाम रिलेटिव्हकडून घेतो. आणि यामध्ये पण आम्ही नंतर पण समजा तो दारू पिणारच तर त्याला जे
नंतर एक मिळणार आहे त्याच्याबद्दल गाईडलाईन्स आम्ही इलेक्ट्रिशियनला दिलेले आहे. आता याच्याबद्दल आपण भाषण पुष्कळ झालं आता पण चर्चा केली तर बरं होईल. सर म्हणले तसं आणि की सेफ ड्रायव्हिंग लिमिट तसं कार्डिओलॉजीस बऱ्याच वेळेला आणि इव्हन ग्रुप्स आहे व्हॉट इज द सेफ ड्रिंकिंग लिमिट. बरेच डॉक्टर ऍडव्होकेट ऍडवाइस करतात इव्हन द ग्रुप्स आहे की अल्कोहोल इज इन स्मॉल क्वांटिटीज इज गुड फॉर हेल्थ. मायकार्डियल इन्फार्क्शन त्याच्यामुळे कमी होतो. तर ऍडवाईस करणे आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये फार कमी आहे. सेफ्टी मार्जिन इज व्हेरी लो. ऍक्च्युली देव आता 5 drinks अ वीक इट इज द बेस्ट. काल परवाच मला कार्डिओलॉजिस्ट रोकडेकर भेटले होते त्यांनी सांगितलं इफ 5 days अ वीक इज ए सेफ अबाउट 12 ग्रॅम अल्कोहोल पर डे. 12 ग्रॅम म्हणजे साधारण 40 ml येते 40 ते 50 ml. द प्रॉब्लेम इज यू डोंट स्टॉप ॲट दॅट लिमिट. नो बडी स्टॉप्स बेसिकली दॅट इज द प्रॉब्लेम. आणि त्याच्यामध्ये बिंज अल्कोहोलिझम जे आहे दॅट इज हार्मफुल. म्हणजे इफ दिस क्वांटिटी स्प्रेड 5 drinks जे आहे ते एका आठवड्यामध्ये स्प्रेड केले रोज एक एक तर देन इट इज बेनिफिशियल. 5 drinks आठवड्यातून एकदाच पिणार इट इज मोर हार्मफुल देन. आता आपण क्वेश्चन आन्सर घेऊ प्लीज. इफ समबडी हॅज हिटिल अल्कोहोल इंटॉक्सिकेशन विल यू ऍडवाइज हिटिल अल्कोहोल ऍज अँटीडोट अँड इन विच फॉर्म अँड व्हॉट विल बी द डोस. नॉर्मली फक्त डिटॉक्सिफिकेशन केल्यामुळे लॅसिक प्लेंटी ऑफ फ्लुइड्स दॅट शुड बी युज. It's a rare condition and it can be used. At a time, hundreds of people are there. They may be taking French powder, they may be drinking methanol, methanol. The buyer turns out that ethanol is a competitive antagonist, so they may be able to use it. But it depends on the dose of the methanol. And then you have to formulate it and use the quantity of ethanol. And most of the time, the patient is like if suppose the patient is not unconscious to make to drink and then it can it's absorbed. Secondly, it's less exposure.